नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरची लागवड व त्याचे व्यवस्थापन कसे करावे याविषयीची संपूर्ण माहिती घेऊया। तरी हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत बघावा ही नम्र विनंती। आपल्याला माहितीच असेल, रोजच्या आहारात मिरची ही अत्यावश्यक असते। बाजारात हिरव्या मिरचीस वर्षभर मागणी असते, याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे। महाराष्ट्रात मिरचीची लागवड ही सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्रावर होते। महाराष्ट्रात मिरची खालील एकूण क्षेत्रापैकी 68% क्षेत्र हे नांदेड, जळगाव, धुळे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, अमरावती या जिल्ह्यात आहे। मिरचीमध्ये अ व क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने मिरचीचा संतुलित आहारात समावेश होतो। तिखटपणा व स्वाद यामुळे मिरची हेक्टरी महत्त्वाचे मसाल्याचे पीक आहे। मिरचीचे औषधी उपयोगही सुद्धा आहे, ते आपण बघूया। आता बघूया मिरची हे पीक कोणत्या हवामानात चांगल्या प्रकारे येते। उष्ण व दमट हवामानात मिरची पिकाची चांगले वाढ होऊन उत्पादन चांगले मिळते। मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तिन्ही हंगामात करता येते। पावसाळ्यात जास्त पाऊस व ढगाळ वातावरण असल्यास फुलांची गळ जास्त होते, पाने व फुले कुजतात। मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले। मिरची झाडाच्या आणि फळाच्या वाढ 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानाला चांगली होते आणि उत्पादनही भरपूर येते। तापमानातील तफावतीमुळे फुले फळे गळ मोठ्या प्रमाणात होते व उत्पादनात घट होते। बियाची उगवण ही 18 ते 27 डिग्री सेल्सिअस तापमानात चांगल्या प्रमाणात होते। मिरची पिकाच्या वाढीसाठी कोणत्या जमिनीची आवश्यकता असते ते आपण बघूया। पाण्याचा निचरा होणाऱ्या ते मध्यम भारी जमिनीत मिरचीचे पीक चांगले येते, म्हणजे जेथे पाण्याचा निचरा चांगल्या प्रमाणात होतो। हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खत वापरल्यास मिरचीचे पीक चांगले येते। पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत मिरचीचे पीक घेऊ नये। पावसाळ्यात तसेच बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी। उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी। चुनखडी असलेल्या जमिनीत मिरचीचे पीक चांगल्या प्रमाणात येते, म्हणजे अशा प्रकारे ज्यांची चुनखडीयुक्त जमीन आहे त्यांनी मिरचीचे पीक लावल्यास चांगल्या प्रमाणात उत्पादन येऊ शकते। आता बघूया मिरची पिकाच्या लागवडीस अनुकूल हवामान। खरीप पिकाची लागवड जून जुलै महिन्यात आणि उन्हाळी पिकाची लागवड ही जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करावी, त्यामुळे चांगल्या प्रमाणात उत्पादन व चांगल्या प्रमाणात झाडांची वाढ होती। आता बघूया मिरची पिकाच्या काही जाती। त्यातील पहिली आहे पंत C1, ही हिरव्या व लाल मिरचीची उत्पादनासाठी चांगली जात आहे। या जातीची फळे उलटी असतात। मिरची पिकल्यावर फळाचा रंग आकर्षक लाल रंग येतो। फळे 8 ते 10 सेंटीमीटर लांब असून साल जाड असते। फळातील बियांचे प्रमाण अधिक प्रमाणात असून बोकड्या या रोगास प्रतिकारक आहे। ही आहे पंत C1। दुसरी व्हरायटी आहे संकेश्वरी 32। या जातीची झाडे उंच असतात। मिरची 20 ते 25 सेंटीमीटर लांब असून पातळ सालीची असतात। सालीवर सुरकत्या असतात। वाळलेल्या मिरचीचा रंग हा गर्द लाल असतो। पुढच्या जाती आहे G2, G3, G4 आणि G5। या जातीची झाडे बुटकी असतात। या मिरचीच्या अधिक उत्पादन देणाऱ्या चांगल्या जाती आहे। फळांची म्हणजे मिरचीची लांबी ही 5 ते 8 सेंटीमीटर असून फळांना रंग हा गर्द तांबडा असतो। तर पुढची जात आहे मुसाळवाडी। ही जातीची झाडे खूप उंच वाढतात। खरीप हंगामासाठी ही जात चांगली आहे असून बोकड्या, भुरी, डायबॅक या रोगांना या कमी बळी पडतात, म्हणजे ही चांगली रेझिस्टन्स व्हरायटी आहे। बियाणांचे प्रमाण हे हेक्टरी 1 ते 1.5 किलो वापरावे। तर आता बघूया मिरची लागवड करण्याआधी पूर्व मशागत काय काय करायची आहे। एप्रिल ते मे महिन्यात जमीन पुरेशी नांगरून व खरून तयार करून घ्यावी। जेव्हा आपल्याला जूनमध्ये मिरची लागवड करायची असेल तर
हेक्टरी 9 ते 10 टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे व ते चांगले डिकंपोज होऊन द्यावे। आता बघूया लागवड कशी करावी। जिरायती पिकासाठी म्हणजेच कोरडवाहू क्षेत्रासाठी सपाट वाफ्यावर रोपे तयार करतात, तर बागायती पिकासाठी हे गादी वाफ्यावर रोपे तयार केली जातात। गादी वाफे तयार करण्यासाठी जमीन नांगरून कोलवळून भुसभुशीत करावी। जमिनीत हेक्टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे व नंतर 25 फूट लांब, 4 फूट रुंद, 10 सेंटीमीटर उंच आकाराचे गादी वाफे तयार करून घ्यावेत। प्रत्येक गादी वाफ्यावर 30 किलो चांगले कुजलेले शेणखत व 1/2 किलो सुफला मिसळावे। बी पेरण्यासाठी 8 ते 10 सेंटीमीटर अंतरावर वाफ्याच्या रुंदीला समांतर ओळी तयार करून त्यामध्ये 10% फोरेट म्हणजे दाणेदार 15 ग्रॅम दर वाफ्याला टाकून मातीने झाकून घ्यावे। त्यानंतर ओळीमध्ये 2 सेंटीमीटर ओळीवर बियांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकून टाकावे। बियांच्या उगवण होईपर्यंत वाफांना दररोज झरीने पाणी द्यावे। बी पेरल्यानंतर 30 ते 40 दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात। ज्या व्हरायटी उंच व पसरट वाढणाऱ्या असतात त्यांची लागवड 60 बाय 60 सेंटीमीटर अंतरावर आणि बुटक्या जातींची लागवड ही 60 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर करावी, तर कोरडवाहू मिरचीची लागवड ही 45 बाय 45 सेंटीमीटरवर करावी। आता बघूया मशागत काय करायची। मिरची रोपाच्या लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी। त्यानंतर तणांच्या म्हणजे गवताच्या तीव्रतेनुसार खुरपण्या करून शेत तणविरहित ठेवावे। खरीप मिरचीला लागवडीनंतर 2 ते 3 आठवड्यांनी रोपांना मातीची भर द्यावी। बागायती पिकाच्या बाबतीत रोपांच्या लागवडीनंतर 2 महिन्यांनी हलकी खादणी करून सरी फोडून झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी मातीची भर द्यावी। आता बघूया काढणी व उत्पादन। हिरव्या मिरची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर 2.5 महिन्यांनी सुरू होते। पूर्ण वाढलेल्या व सालीवर चमक असलेल्या हिरव्या फळांची तोडणी देठासह 10 दिवसाच्या अंतराने करावी। साधारणपणे हिरव्या मिरच्याच्या तोडणी सुरू झाल्यानंतर 3 महिने तोडे सुरू राहतात। अशा प्रकारे 8 ते 10 तोडे सहज होतात। वाळलेल्या मिरच्यांसाठी त्या पूर्ण पिकून लाल झाल्यावर त्याची तोडणी करावी। आता बघूया उत्पादन किती होते। हिरव्या मिरच्यांचे हेक्टरी 80 ते 100 क्विंटल उत्पादन मिळते, तर वाळलेल्या मिरच्यांचे उत्पादन हे 9 ते 10 क्विंटल निघते, तर कोरडवाहू क्षेत्रात मिरचीचे उत्पादन हे 6 ते 7 क्विंटल येते। अशाप्रमाणे आपण मिरचीची लागवड व व्यवस्थापन करू शकतो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।